नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण इंग्लिश ग्रामर ह्या मॉड्यूलचे इंट्रोडक्शन बघणार आहोत आणि लवकरच ते आपल्याला विजन स्टडीवरती अवेलेबल होतीलच. आपल्यामधील भरपूर विद्यार्थी हे मराठी माध्यमातून आले आहेत तर त्यांच्या मनात इंग्लिशविषयी भीतीही असतेच, पण आपल्याला प्रशासकीय सेवेत काम करायचं आहे तर आपल्याला फ्लुएंट नाही पण थोडं तर इंग्लिश जमायलाच पाहिजे. आपण या मॉड्यूलमध्ये भरपूर टॉपिक्स कव्हर करणार आहोत, त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने तर महत्त्वाचे असतीलच आणि ह्याचा उपयोग तुम्हाला डेली रुटीनसाठी सुद्धा होणार आहे. तर आपण हे टॉपिक बघू, ते म्हणजे बेसिकपासून आपण त्याची सुरुवात करणार आहोत. तर पहिला टॉपिक आपला असेल तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय तर शब्दांच्या जाती. यामध्ये आपण 8 प्रकार शिकणार आहोत, ते म्हणजे नाउन म्हणजेच नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ॲडजेक्टिव म्हणजेच विशेषण, वर्ब म्हणजेच क्रियापद, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कन्जंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, त्याच्यानंतर इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. हे 8 प्रकार आपण ह्यामध्ये शिकणार आहोत आणि त्याचप्रमाणे हे टॉपिक जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा आपण आर्टिकल हा छोटा टॉपिक बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपला असेल तो म्हणजे सिंथेसिस. सिंथेसिसमध्ये आपण 2 किंवा अधिक वाक्यांचं एकत्रितपणे एक वाक्य कसे बनवता येतं ते शिकणार आहोत. त्यामध्ये 3 टॉपिक असतील आपले, ते म्हणजे कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि सिंपल. हे 3 सेंटेन्स आहेत ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर पुढचा टॉपिक असेल आपला तो म्हणजे टेन्सेस. टेन्सेस म्हणजे काय तर काळ. काळामध्ये आपले सगळ्यांना माहितीच असेल प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. हे 3 टेन्स आपण बघणार आहोत आणि त्याचे सब टाईप्स आहेत ते सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे 4 प्रकार, म्हणजे आपल्याला टोटल 12 टेन्स ह्यामध्ये शिकायला मिळणार आहे. पुढचा टॉपिक आपला असेल तो म्हणजे सेंटेन्स. सेंटेन्समध्ये आपण 4 प्रकारचे सेंटेन्स बघणार आहोत, ॲसरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. ॲसरेटिव्हमध्ये आपण विधानार्थी वाक्य म्हणजेच ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह, होकारार्थी आणि नकारार्थी असे 2 प्रकार शिकणार आहोत. इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन, यामध्ये आपण WH टाईपचे क्वेश्चन्स आणि हाऊचे असे प्रकारचे 2 प्रकारचे क्वेश्चन्स आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर इम्परेटिव्ह म्हणजेच कमांड म्हणजेच आज्ञार्थी वाक्य, यामध्ये आपण ॲफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह आणि निगेटिव्ह इम्परेटिव्ह असेच 2 प्रकारचे वाक्य आपण शिकणार आहोत. आणि एक्सक्लेमेटरी यामध्ये आपण उद्गारवाचक वाक्य शिकणार आहोत. पुढचा टॉपिक आपला असेल तो म्हणजे चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस म्हणजे काय तर प्रयोग बदलणे, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय तर कर्तरी प्रयोग आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय तर कर्मणी प्रयोग. हे 2 टॉपिक आपण ह्यामध्ये शिकणार आहोत. परीक्षेमध्ये ह्यावरती क्वेश्चन्स येतात आणि ते म्हणजे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्वर्ट करा किंवा कुठला व्हॉइस दिलेला आहे तो ओळखा असे क्वेश्चन पेपरला येत असतात. पुढचा टॉपिक आपला असेल तो म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला टाईप्स ऑफ सेंटेन्स आणि टेन्स हे 2 टॉपिक आपले पक्के झाले पाहिजेत, व्यवस्थित त्यातले समजले पाहिजेत कॉन्सेप्ट, तरच आपल्याला हा टॉपिक समजू शकतो. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय असतं तर एखाद्या व्यक्तीचे बोलणे आपण दुसऱ्या व्यक्तीला सांगताना आपण जे चेंजेस करून सांगतो ते म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर आपल्याला त्यासाठी टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे आपण 4 प्रकार बघितलेले होते ते आणि टेन्स हे 2 टॉपिक्स आपले चांगले झाले पाहिजेत, तरच आपल्याला हे समजू शकतं आणि जमू शकतं. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपला असेल तो म्हणजे डिग्री. डिग्री ही कशासाठी वापरतात तर तुलना करण्यासाठी. यामध्ये आपल्याला 3 टॉपिक बघायचेत, ते म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री टू कम्पॅरेटिव्ह डिग्री चेंजेस करायचेत. त्याच्यानंतर सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह म्हणजे ह्या टॉपिक रिलेटेड आपल्याला क्वेश्चन्स असे येतात की डिग्री कोणती आहे ते ओळखा किंवा करेक्शन करा, किंवा अजून एक क्वेश्चन प्रकारचा येतो की पॉझिटिव्ह टू कम्पॅरेटिव्ह कसं चेंज होतील ते सांगा. ह्या प्रकारचे 3 प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला पेपरला येत असतात. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे क्लॉज. दिसायला छोटा दिसतो
पण खूप मोठा आहे टॉपिक हा. क्लॉजमध्ये आपण क्लॉज म्हणजे काय तर उपवाक्य, त्याच्यामध्ये मेन आणि सबॉर्डिनेट क्लॉज असे दोन प्रकारचे क्लॉजेस शिकणार आहोत. तर सबॉर्डिनेट क्लॉजमध्ये परत नाउन, ॲडजेक्टिव, ॲडवर्ब असे तीन प्रकार शिकायचे आहेत. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे क्वेश्चन टॅग. आता ह्यावरती मी पहिले सांगते की ह्यावरती मी असं लिहिलं आहे की शॉर्ट बट इम्पॉर्टंट. हे छोटे टॉपिक आहेत आणि ते तुम्हाला पण सोपे जातील आणि तुम्हाला हे करावे पण लागतील. केले तर सोपे जाणारच. तर पहिला टॉपिक असेल आपला क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे काय तर वाक्याच्या शेवटी एखादा प्रश्न विचारला जातो ते म्हणजे क्वेश्चन टॅग. तर आणि हा सर्वात सोपा टॉपिक आहे आणि परीक्षेला मार्क खूप मिळून जातात ह्याच्यामध्ये. आणि 11वा टॉपिक आहे तो म्हणजे पंक्चुएशन मार्क. त्याच्यामध्ये मी काही सांगेन तुम्हाला की कसे वापरायचे ते. आणि 11 ते 15 यामध्ये आपल्याला सिनोनिम्स, अँटोनिम्स म्हणजे समानार्थी, विरोधाचे शब्द, प्रोवर्ब्स म्हणजे म्हणी, त्याच्यानंतर करेक्ट स्पेलिंग्स ते आपल्याला बघायचे, फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार आणि फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार हे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर ह्या 11 ते 15 काही आहेत ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे. काही तुम्हाला तयार करायचे आहेत. रोज तुम्ही मॅगझिन्स वाचा, न्यूजपेपर वाचा, त्यातनं सिनोनिम्स अँटोनिम्स काढू शकता, प्रोवर्ब्स तुम्ही बघू शकता, करेक्ट स्पेलिंग्स. तुमचं वाचन चांगलं राहिलं तर करेक्ट स्पेलिंगमध्ये तुम्हाला मार्क्स हमखास मिळतील. हे टॉपिक्स तुम्हाला स्वतःहून सुद्धा करायचे आहेत आणि काही तुम्हाला मी सांगू शकते. पण खूप शब्दांचा भांडार आपल्याकडे भरपूर आहे त्यामुळे सगळेच शब्द ह्यामध्ये आपल्याला समजतील असं नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करून स्वतः वाचन करून काही शब्द मिळवायला पाहिजेत, काही मी तुम्हाला देऊ शकते. तर आपण या टॉपिक्स सगळे बघणार आहोत डिटेल्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.